अंधरवाडी येथील महिला शेतकरी लक्ष्मीबाई दडांजे शेतात निंदन करत असताना वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिला जागीच ठार मारला। ही याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच त्या वाघाला बघण्याकरिता परिसरातील लोकांनी गर्दी केली होती। त्या महिलेला वाघ हल्ला केल्यानंतर तो तिच्या बाजूलाच बसून होता। सर्व लोकांच्या समोर तो महिलेजवळ बसून होता। काही वेळानंतर तो तिथून निघून गेला। मग त्याच दिवशी चार बकऱ्यांचा व दोन गायींचा फडशा पाडला। परिसरातील शेतकरी भयभीत झाले। पाटणबोरी येथील सुभाष कायतवार या शेतकऱ्यावरती वाघाने हल्ला केला, परंतु तो झाडावरती चढल्यामुळे त्याचे प्राण वाचले। त्यानंतर गजानन बेजंकीवार यांनी सर्व शेतकऱ्यांची वनमंत्री यांच्याशी बैठक आयोजित करून त्या वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता स्पेशल चमूला या ठिकाणी पाठविण्यात आले। त्यांच्या समवेत 5 RFO जवळ 550 वरती वन कर्मचाऱ्यांचा फौज फाटा पाटणबोरी येथील रेड्डीज कॉन्व्हेंट मध्ये दाखल झाला, परंतु हे सगळे सबशेल फेल झाले। शेतकऱ्यांनी आरोप केला की ज्या वन कर्मचाऱ्यांची या ठिकाणी मोबाईल स्कॉट ड्युटी होती तो जर हजर राहिला असता तर कदाचित या महिलेचा जीव वाचला असता। तसेच शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी वन अधिकाऱ्यांवरती टीका केली। त्यांनी म्हटले की त्यांना रस्त्याचे बांधकाम करण्यात जास्त इंटरेस्ट असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणार नाही। अशाच प्रकारे जर हल्ले होत राहिले तर अवनी 2 मात्र नक्की या ठिकाणी बघायला मिळेल, अशी खंत शेतकरी सामान्य जनता व्यक्त करत आहे। वन विभागाची टीम येथे आलेली आहे। सर्व कोपई कोपा मांडवी वारा शिवार अंधरवाडी सुंगडीसाठी सर्व टीम देऊन आहे, परंतु एक टीम नाही का व्यवस्थित काम करत नाही। वारा शिवार हा साडुके रेंजरला दिलेला आहे। साडुकेला शेतकऱ्यांनी सांगितले असता आम्ही काय करू शकतो असं उद्धटपणाने बोलतो। त्याच्यासोबत असलेले सहकारी उद्धटपणे बोलतात। त्यांच्या या नाही का नाईरला ज्या त्यांच्या या नाकर्तेपणामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, तरी शेतकऱ्यांनी काय करावे। आणि हा वन विभाग नाही का संपूर्णपणे नाही का दुर्लक्षित असून त्यांनी कोणतेही उपाययोजना करत नाही। उलट 4 वाजताच्या नंतर काही नाही का गार्डन त्यांचे नाही का लेडीज बाया सांगतात का तुमच्या इकडे काही अधिकार नाही, तुम्ही शेताकडे फिरकायचं नाही म्हणून उद्धटपणाने बोलून नाही का शिवा देतात। तरी याच्यात नाही का संजय राठोड यांनी काहीतरी मदत करावी आणि असलेला जे वाघ आहे त्याला उर्वरित ठिकाणी नेऊन नाही का तत्काळ नाही का सोडावे। वन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे लवकरच या भागात पिंजरे लावण्याचं काम सुरू होत आहे। त्यानंतर त्याला पकडण्यासाठी जे काही आदेश आहे ते आदेशसुद्धा देण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे। लवकरच त्या भागाचा बंदोबस्त युद्धपातळीवर करणार आहे आणि तोपर्यंत कॅज्युअल्टी होऊ नये म्हणून या भागातील 5 RFO इथे तैनात आहे। सोबत जवळपास 56 लोकांचा स्टाफ इथे आलेला आहे, त्यामुळे कॅज्युअल्टी होऊ नये यासाठी सर्वजण काम करत आहे। या गावात वाघाचं इतकं त्रास आहे की आज एक जीवितहानी झालेली आहे। या जीवितहानीला इतकी समिती येऊन हे करूनही काही फायदा होत नाही आहे। याला या वाघाला पकडून एकतर बाहेरगावी न्यायला पाहिजे किंवा बाहेरचे कुठेतरी सोडायला पाहिजे। हा माणसांसाठी हा खूपच त्रासदायक आहे आणि हा अशा प्रकारे जर झालं तर सर्व सामान्य आता पीक सर्व आलेलं आहे, या शेतकरी शेतात यायला घाबरत आहेत। याचा काहीतरी शासनाने दखल घ्यायला पाहिजे। याच्या संदर्भात ही सर्व वनविभागांनी आणि शासनाने याच्यात लक्ष देणे अतिशय गरज आहे। नाही सगळं वन कर्मचारी जे आहे वन अधिकारी जे आहे निव्वळ पैसे खाणारे आहे, त्यांना वाघाची काही संबंध नाही आहे। जंगलं विकून खाल्ले आहे, आता ठेके घेत आहे। यवतमाळ पांढरकवड्याला रेग्युलर DFO नाही आहे आणि टिपेश्वरचा DFO नालायक आहे आणि वन खात्याच्या बेजबाबदारपणामुळे लक्ष्मीबाई दडांजे यांचा मृत्यू झाला आहे। कारण त्यांनी ट्रॅक केला होता आणि ते ट्रॅक करत करत दडांजे बाईच्या शेतापर्यंत आले होते आणि फॉरेस्टचे सगळे लोक नंतर परत गेले आणि त्याच शेतात लक्ष्मीबाई दडांजे यांना वाघाने खाऊन घेतलं। हे सगळे अधिकारी इथं येतात, रस्त्यावर फिरत असतात आणि मजा मारत असतात। जोपर्यंत वन खात्याच्यावर सरकारचं नियंत्रण येत नाही, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाही,
तोपर्यंत अवनी सारखे प्रकरण थांबणार नाहीत।